हरि ओम श्री राम अंबज्ञ। मी नंदकुमार प्रभाकर दळवी, बदलापूर कात्रण उपासना केंद्र बापूंकडे मी 2000 सालापासून जवळजवळ आहे। सुरुवातीला करोना म्हणजे काय कोणालाच याची कल्पना नव्हती, कोणी काय सांगायचे। काही वेळा बाधित रुग्णांच्या काही गोष्टी कानावर यायच्या। त्यातून आमच्या घरामध्ये माझी मुलगी ही डायलिसिस पेशंट म्हणजे किडनीची पेशंट आहे, त्यामुळे तिचं डायलिसिस वगैरे चालू आहे। त्यामुळे पण आम्हाला एक प्रकारची जास्त हे होती की अशा केसमध्ये जर तिला काही झालं कोणाच्या आता काही सांगू शकत नाही, कारण की आपण किती काळजी घेतली, किती प्रिकॉशन घेतली, तरी पण कुठल्या रूपाने काय होईल ते काहीच कोणीच सांगू शकत नाही। त्यामुळे एक प्रकारचं टेन्शन असायचं, काळजी असायची की आम्हाला तर हिला हॉस्पिटलला घेऊन जायला लागते आणि तिथे तर अनेक प्रकारचे लोक येत असतात, नीट म्हणून जावं लागतं, तिथे अनेक ठिकाणी हात लावा लागतो। रामरक्षा चालू होती, हनुमान चालीसा वगैरे सगळी उपासना चालू होती। शिवाय स्वशिक्षणमधून आपण बापूशी आईशी बोलायचोच, त्यामुळे एक प्रकारचं नैतिक बळ, शारीरिक बळ सगळं काही बापूंनी पुरवलं। ह्याच काळामध्ये काही आर्थिक अडचणी तर होत्याच होत्या। एक काळजी अशी होती की जावयांचं जो जॉब आहे आयटीचा वगैरे, तर तिथे त्यांच्या बऱ्याच लोकांना कमी केलं गेलं, किंवा काही लोकांना घरून सांगितलं काम करा किंवा काही अशा प्रकारे, पण त्यालासुद्धा एक प्रकारचं टेन्शन यायचं की उद्या आपल्यावरती जर वी आली तर काय करायचं। कारण हे डायलिसिसचा खर्च हा जवळजवळ आज आम्हाला 25 ते 30 हजार रुपयाचा आहे, आणि अशा प्रकारे तो सगळं निभावून नेणं म्हणजे खूपच कठीण होतं। पण आम्ही आपण सगळे बापूच शेवटी आपल्या पाठीशी असतो, आणि आजपर्यंत एवढ्या ह्याच्यात परिस्थितीसुद्धा काही वेळा तर बिल्डिंगमध्ये आपल्या हे मिळायचे, पेशंट मिळायचे, नगरपालिकेमध्ये यायचे आणि खाली सगळं सील करून जायचे, कोणी बाहेर नाही जायचं, कोणी काय नाही, बाहेर जायला मिळायचं नाही काय नाही, तरी पण मुलीला हॉस्पिटलला न्यावंच लागतंय, म्हणून ती एक टेन्शन असते। तिलासुद्धा काळजी वाटायची की म्हणजे हॉस्पिटलला जर हे कळलं की आपल्या बिल्डिंगमध्ये पेशंट आहे तर ते कदाचित डायलिसिसला येऊ नका म्हणून सुद्धा सांगते की इतरांना बाधा होऊ नये म्हणून, किंवा म्हणजे ते एक टेन्शन असायचं। पण त्याच्यातूनही मार्ग बापूंनी सापडून दिला, आणि काय कोणत्याही प्रकारचं आजपर्यंत कोणतंही विघ्न आलं नाही त्याच्यामध्ये। त्याचप्रमाणे जावयाचा जॉबसुद्धा आजपर्यंत अगदी निर्विघ्नपणे चालू आहे, आणि सर्व काही खर्च वगैरे होतोय सगळं, पण बापूंच्या कृपेने कोणतीही अडचण अशी आली नाही। कोणतेही मानसिक त्रास तर सगळ्यांनाच थोडेफार होतात झालेले आहेत, पण बापूंच्या कृपेने बापूं भक्तांना जर जे बळ मिळतं आणि त्याच्या आधारावरती आपण सगळं करतो, आणि शेवटी बापू आहे म्हणून आपण आहोत, आणि बापूंनीच आम्हाला याच्यातून तारलं आहे। असं हे आत्तापर्यंत आमचं ह्या कठीण काळामध्ये सुद्धा सुंदर आयुष्य आपण जगतो आहोत, आणि आम्हाला बापूंनी खूप याच्यातून तारलं आहे वेळोवेळी। हरिओम श्रीराम अंबज्ञ।